फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझमचा पार्ट बघतो, इस्टर हायड्रोसिस. याच्या आधी आपण कुठला बघितला? AL1 बघितला आपण. आज बघणार आहेत आपण BAL2 मेकॅनिझम बघणार आहे. ठीक आहे, BAL2 म्हणजेच काय? की तुमचा बी म्हणजे बेस कॅटॅलिस, ठीक आहे. AL म्हणजे अल्किल ऑक्सिजन बॉन्ड क्लिवेज, आणि 2 म्हणजे तुमचा बायमोलिक्युलर रिॲक्शन. ठीक आहे, याच्यामध्ये काय होणार आहे? तुमचा अल्किल ऑक्सिजन बॉन्ड क्लिवेज होणार आहे. ठीक आहे, जसं एक्झाम्पल बघून घेऊयात. आता एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिलं आहे की तुमचा आला आहे बीटा ब्युटेरो लॅक्टोन दिला आहे. ठीक आहे, आता सिंपल तुम्ही काय करणार आहे? लेबल वॉटर मॉलिक्यूल यूज करणार आहे. ठीक आहे, आता लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन काय होतील? या कार्बन होतील अटॅक होतील. ठीक आहे, हे टर्चरी ब्युटील इलेक्ट्रॉनचं स्ट्रक्चर आहे. नंतर मग काय होईल की इथं अटॅक झाल्यानंतर हा जो तुमचा अल्किल ऑक्सिजन बॉन्ड असणार आहे तो काय होणार? जस्ट क्लिवेज होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे हा जो इस्टरिक ग्रुप आहे त्याच्यामधला हा अल्किल ऑक्सिजनचा बॉन्ड क्लिवेज होऊन जाईल. तुम्हाला या टाईपमध्ये स्ट्रक्चर मिळणार आहे. ठीक आहे, बघून घ्या. याचेच तुम्ही सिंपल याला जर इथून ब्रेक केला तर काय होईल? हा ओ निगेटिव्ह सी डबल बॉन्ड ओ CH2 देन CH आणि हा CH3 अटॅच आणि हा OH2. ठीक आहे, नंतर सिंपल काय म्हणजे तुम्ही हायड्रोजन ट्रान्सफर पण होऊ शकतात किंवा जस्ट हायड्रोजन इथून ब्रेकडाऊन होऊन जाईल आणि जसं हा ओ निगेटिव्ह आहे किंवा लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन हायड्रोजन किंवा सिंपल प्रोटोनेशन जेव्हा करणार तर तुम्हाला सिंपल या प्रकारे स्ट्रक्चर मिळणार. ठीक आहे, अल्कोहोलिक ग्रुपमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर मिळणार. ठीक आहे, तुम्ही हेच थेरीमध्ये पण राईट डाऊन करा. जे तुम्ही रिॲक्शनमध्ये सांगितलं आहे तेच तुम्ही थेरीमध्ये राईट डाऊन केले. ठीक आहे, आता याचे काय काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बघून घ्या. अल्किल ऑक्सिजन बॉन्ड क्लिवेज इन द इस्टर हायड्रोसिस फेवर बाय द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इन दॅट द सेक्शन ऑफ द मॉलिक्युल ड्रिव्हन फ्रॉम द ऍसिड. आणि इस्टर इज द स्ट्रॉंगेस्ट ऍसिड मोस्ट लाईक विथ द ब्रेक ऑफ द अल्किल ऑक्सिजन बॉन्ड ऑन द हायड्रोसिस. ठीक आहे, बेसिक हायड्रोसिस ऑफ द अल्किल नायट्राइड सल्फेट क्रोमेट म्हणजेच तुम्ही काय सांगताल इस्टर ऑफ द स्ट्रॉंग ऍसिड टेक्स प्लेस विथ द अल्किल ऑक्सिजन बॉन्ड क्लिवेज होणार. व्हाईल द इस्टर ऑफ द वीक ऍसिड जेव्हा राहणार तेव्हा काय होईल? लाईक अल्किल नायट्राइड फॉस्फेट हायड्रोक्लोराईड अंडरगो द बेसिक हायड्रोसिस होईल विथ द अल्किल काय होणार इथं अल्किल ऑक्सिजन बॉन्ड इंटेक आणि प्रोसिड विथ द ब्रेकिंग ऑफ द असिल ऑक्सिजन बॉन्ड इथं काय होईल? ब्रेकडाऊन होईल. ठीक आहे, तुम्ही फक्त इथं जस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा. ठीक आहे, PAL2 म्हणजे तुम्ही जस्ट बेस काय यूज केला आहे? बेस यूज केला आहे, वॉटर मॉलिक्युल यूज केला आहे, सॉल्वंट यूज केलेला आहे आणि त्याच्यासोबत काय करता तुम्ही अल्किल ऑक्सिजन बॉन्ड क्लिवज होणार आहे. तुमची काय होते ही बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. कारण की काय म्हणून? कारण की तुमचाला तुम्ही काय केलं घेतलेलं आहे की इन दिस रिॲक्शन इज अल्किल ऑक्सिजन बॉन्ड क्लिवेज इन टेक्निक इन द बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. म्हणजे इथं काय यूज करता तुम्ही? बेस कॅटलिस्ट इस्टर हायड्रोसिस द बीटर तुमचा ब्युटेरो रिॲक्टोन घेतला आहे इन प्रेझेन्स ऑफ द वॉटर मॉलिक्युल लेबल वॉटर मॉलिक्युल घेतला आहे. एस्टीम द pH व्हॅल्यू इट्स इन बीटा हायड्रोसिस ब्युटेरिक ऍसिड हॅव इन द लेबल ऑक्सिजन प्रेझेंट इन द बीटा. म्हणजे तुम्ही सांगू शकता OH ग्रुप इन द रिॲक्शन. ठीक आहे, खूप सिंपल आहे. तुम्हाला जर व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.